महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू होणार आहे. 2019 साली त्यांनी नारा दिला होता, मी पुन्हा येईन. त्यावेळी बऱ्याच जणांनी त्यांची खिल्ली उडवली, पण प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आणि सगळ्यांना जिंकून आता ते पुन्हा येतात. खरं तर महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे. ज्यात गेला काही काळ पाहिला तर फडणवीसांवर सगळीकडूनच टीका आणि आरोप केले जात होते. मग तरीही कोणत्या 5 कारणांमुळे देवेंद्र फडणवीस हे शक्य करू शकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद ते मिळवू शकले, तर याचबद्दल पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका. तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग हा आता मोकळा झाला आहे. खरं तर आज भाजपची गटनेता निवडीची बैठक पार पडली, तर यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. तर यात भाजपच्या निवडून आलेल्या सर्व 132 आमदारांनी एकमताने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली. तर तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग हा सोपा नव्हता. अनेक राजकीय अडथळे आव्हानं समोर होती, पण या सगळ्यावर मात करून देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनताना पाहायला मिळणार. तर यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन यश मिळवलेले. ज्यात देवेंद्र फडणवीस यांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं तर मी पुन्हा येईन अशी घोषणा केली होती, तर त्यानंतर पाहिलं तर विरोधकांकडून बरीचशी खिल्ली ही उडवली गेली. पण अशात आज या सगळ्या आव्हानांवर मात करून ते खरंच पुन्हा एकदा येतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुन्हा येणं हे अजिबात सोपं नव्हतं. ते पुन्हा आलेत ते त्यांच्या अंगी असलेल्या ह्या 5 गुणांमुळे, ह्या 5 कारणांमुळे. मग कोणती ती कारणे आता हे पाहूयात. त्यात पहिलं कारण आहे, देवेंद्र फडणवीस हे प्रचंड अभ्यासू नेते. त्यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास पाहिला तर नगरसेवक पदापासून सुरू झाला होता. त्यांनी आधी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली, त्यानंतर नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले, ज्यात त्यांचा अभ्यासू स्वभाव, विषय समजून घेण्याची हातोटी यामुळेच भाजपने त्यांना आमदारकीची संधी दिली. तर देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी. कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते मुद्देसूद मांडणी करून बोलताना दिसतात, त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप उमटते. तर दुसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ट्रोलिंग सहन करण्याची ती क्षमता. खरं तर त्यांच्यावर फक्त विरोधकच टीका करतात असं नाही, तर सोशल मीडियावर भाजप विरोधी त्यांच्यावर सतत शाब्दिक हल्ला चढवत असतात. त्यांना नको नको ते बोलताना दिसतात, पण देवेंद्र फडणवीस यांनी अन्य नेत्यांसारखं त्यावरून कधी आडाओरड आदळापट केली नाही. त्यांनी ज्या टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे त्याच टीकेलाच उत्तर दिलं. ज्यात महत्त्वाचं म्हणजे टीका होती, टेन्शन असतं, राजकीय आव्हानं असतात, तरी ती चिंता त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसली नाही. आणि याच कारणास्तव ते मुख्यमंत्रीपदासाठी प्रमुख दावेदार बनताना पाहायला मिळाले. तर आता तिसरं कारण आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानं होती, पण त्या सगळ्यांना ते पुरून उरले. खरं तर 2024 निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांचाच अधिकार आहे, कारण 2014 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही सत्तेत होती. पण बाहेर विरोधी पक्षाची भूमिका ही बाजवायची, कारण काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा त्यावेळी शिवसेनेने प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली. तर 2019 निकालानंतर शिवसेनेने त्यांच्या मनात काय होतं हे दाखवून दिलं, त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री बनता आलं नाही. तर 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा महाराष्ट्रात दारूण पराभव झालेला, ज्यात देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या टीम लीडरप्रमाणे जबाबदारी ही स्वीकारून पायउतार होण्याची तयारीसुद्धा दाखवली, परंतु पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज निकाल हा आपल्या सर्वांसमोर आहे. आणि हेच कारण आहे की त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते पुन्हा एकदा या पदापर्यंत पोहोचू शकली. तर चौथं कारण म्हणजे आज महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला आहे. त्यांच्या तोडीचा एकही नेता भाजपमध्ये पाहायला मिळत नाही. त्यांना एक वेळ स्पर्धक असणारे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकज मुंडे आज शर्यतीत नाही आहेत, हे सुद्धा त्यांच्या राजकीय कौशल्याचंच एक यश आहे. तर 5वं, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन, ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी त्यांच्या 7.5 वर्षांच्या सत्ताकाळात पायाभूत सोयीसुविधांचं अनेक प्रकल्प हे मार्गी लावले, ज्यात महत्त्वाचं म्हणजे सुरू केलेले प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळातच पूर्ण झाले. उदाहरणार्थ मेट्रो, कोस्टल रोड, अटल रोड, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा चाहता वर्ग हा तयार झालेला आहे. तर 6वं कारण, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपमधील अनुभवी नेते.
ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर संघटनात्मक काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे, त्यांच्या जागी नवा चेहरा दिला असता तर भाजपसाठी पुढचा मार्ग अवघड झाला असता. पण फडणवीसांनी पक्षावर राज्यावर चांगली पकड निर्माण केलेली, त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार आहेत. ज्यात भाजप नेतृत्वानं फडणवीसांसोबत अन्य नावांची चाचपणी मुख्यमंत्रीपदासाठी करून पाहिली, पण पक्षाला एकसंध ठेवू शकणारा, सत्तेत वाटेकरी असलेले मित्रपक्षांना सांभाळून सरकार चालू शकणारा इतका समर्थ पर्याय नेतृत्वाला सापडला नाही, ज्यात मित्रपक्षांशी असलेला समन्वय आणि त्यांना सोबत घेऊन सरकार चालण्याची फडणवीसांच्या हातोटी ही खूप निर्णायक ठरली. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र भाजप म्हणजे सबकुछ फडणवीस अशी स्थिती, ज्यात पक्ष त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढला आणि जिंकलासुद्धा, त्यामुळे फडणवीस हे खूप महत्त्वाचे ठरतात. तर 7वं कारण म्हणजे विरोधी पक्षनेतेपद हे स्वीकारून केलेली कामगिरी. मुख्यमंत्रीपद हातून निसटलेले तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी बाकांवर बसले, त्यांनी विरोधी पक्षनेतेपद हे स्वीकारलं आणि या पदावरील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. महाविकास आघाडीची त्यांनी अनेकदा कोंडी केली. भ्रष्टाचार, अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेनत्या यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुळव्या सरकार अनेकदा बॅकफूटवर गेलं, त्यामुळेच हे सुद्धा त्यांच्या विजयामागील एक महत्त्वाचं कारण आहे. तर 8वं कारण आहे फडणवीसांनी आखलेली व्यूहनीती. खरं तर फडणवीसांनी आखलेल्या व्यूहनीतीमुळेच 2022 झालेल्या राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीत मुळव्या संख्याबळ असूनसुद्धा अपयशी ठरली. मतांचं योग्य नियोजन करत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांची मतं फोडली. मवियातील सुंद पुसुंदी हेरून त्यानुसार रणनीती आखत फडणवीसांनी आघाडीला सुरुंग लावला. ज्यात 2022 शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड झालं, यामागे भाजप असल्याचं पुढे उघड झालं. त्यावेळी 40 आमदार शिंदेसोबत घेऊन भाजपसोबत आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं तर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदावर काम करावं लागलं. पण तरीही त्यांनी पक्षाचा आदेश हा स्वीकारला आणि शिंदे सरकार चालवण्यात त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची राहिली. तर 9वं कारणे पक्षाला एक संध ठेवत सरकार चालवलं. 2023 अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत बंड झालं. अजित पवारांना सोबत घेतल्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे मतदार, शिवसेना ही नाराज झाली. आपल्या वाट्याला येणारे मंत्रिपदं राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं भाजपमध्येही नाराजी होती. पण फडणवीसांनी त्यांची समजूत घातली. पक्षाला एक संध ठेवण्यात खूप मोठा त्यांनी हातभार लावला. तर 10वं कारणे फडणवीसांनी जबाबदारी घेत चूक सुधारली. 2024 झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतील नुकसान हे सोसावं लागलं. भाजपच्या जागा 23-9 आल्या याची जबाबदारी फडणवीसांनी घेतली आणि या पराभवानंतर महायुती सरकारनं लगेचच लाडकी बहीण योजना आणली, ज्यात जनतेची नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं योजनांचा घोषणांचा पाऊस पाडला. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाला. आणि याच कारणास्तव पुन्हा एकदा आपल्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी येताना पाहायला मिळतात. अशात यावर तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहिती हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका.